मिरज विधानसभेचे आमदार माजी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे आणि भाजपचे अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष भालेराव यांनी आज श्री ज्योतिबाचे दर्शन घेतले। त्यांच्या या सदिच्छा भेटीवेळी गुरु समाजाच्या वतीने स्त्रीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळात पोहोचत नसून योजनांच्या मंजुरीची प्रक्रिया क्लिष्ट आहे, परिणामी लाभार्थी योजनापासून वंचित राहत आहेत। त्याचबरोबर सामाजिक न्याय भवनाच्या दुरावस्थेबाबत आमदार खाडे यांनी बीपीएनशी संवाद साधला। आमच्या वेळेला आम्ही जी कामं केली ती कामं आताच्या पद्धतीमध्ये कामाचे बरेच अडथळे निर्माण व्हायला लागलेले आहेत, त्यामुळे जो पैसा यायला पाहिजे खाली तो पैसा अजून खाली येत नाही, पैसा उपलब्ध नसेल म्हणता नाही। कोरोना होता, कोरोना संपला, पण कोरोनाच्या माध्यमातून बाकीचे जनतेसाठी जे सुखसुविधा उपलब्ध होतील त्या उपलब्ध करणं करायची गरज आहे। सामाजिक न्याय भवन हे एक बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून एक प्रशासन चांगलं राबावं ह्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण ते बांधलं गेलं। आता त्याची दुरुस्त होणं, त्याचं मेंटेनन्स होणं ही काळाची गरज आहे, आता जे शासनाने ते केलेलं पाहिजे। यावेळी मोहन वनखंडे, प्रमोद घुगरे, नवनाथ लादे, उदय जुगर, दगडू भंडारी आदी उपस्थित होते। बीपीएनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे।